नमस्कार। आज तारीख है 19/8/2022 आणि गाव है ताडोंतीवाडी। नाव सांगा तुमचं। माझं विनायक पाटील। विनायक पाटील। ताडोंतीवाडी तालुका जिल्हा बिदर। तर आज 19/8/2022 तुमच्या मिरच्याच्या प्लॉटमध्ये आम्ही आहोत। तर ह्याच्या पहिलं मी तुमच्याविषयी गाठोच्या पहिला 15 दिवसाच्या पहिला आलतो, तेव्हा तुमच्या प्लॉटमध्ये असं कुठं कुठं प्लॉट वाढालतं, समजा वाढालतं मध्ये मध्ये कुठं तर प्लॉट वाढतं, त्या टाईमला तुम्हाला मी खालून FC हे प्रीमियम नायट्रोकिंग आणि ब्लूम सोडायला देतो आणि ह्याच्यात ह्या नायट्रोकिंग ब्लूमची वरून आणि फवारणी पण म्हणतो। ते केल्यावर तुम्हाला ह्या प्लॉटमध्ये काही फरक पडला का? फरक चांगला वाटलं तेव्हापासून। कसं वाटलं प्लॉट, कसं आहे तुम्हाला, कसं कसं वाटतं, मिरची फूल कसं आहे? ते फूल लागलं त्या आणि ते औषध मारून दुसऱ्या दिवशी पांढरा चिपड झालं। बाहेर कसं बसलं, मिरची कशी आहे, लांब चांगली आहे, लांब आहे, दाखवा बरं, सगळ्या झाडलं सेम आहे का? तुमचं समोर आहे। हां, तोडाव का मिरची? हां, आज तोडाव। तोडण झालं आज का? हां। बरं बरं बरं। मग हे औषध सोडल्यापासून तुम्हाला काय कसं वाटलं, चांगलं आहे का? चांगलं वाटलं। आता जे तो वाढलं समजा तुमचं वाढलं, पण आता ते सोडल्यावर तुम्हाला जरा कमी वाटलंय, कसं वाटलंय? कमी वाटलं आता, म्हणजे वाळीचं प्रमाण कम झालंय। कम झालं ऍक्च्युली वाळाले कावर, म्हणजे तुमचं प्लॉट ह्याला तुम्ही जे गावरण खात सोडतो ते वरला असताना टाकल्यावर तुम्ही वरगेच वरी मंचिंग घातला होता, त्यामुळे ह्याला बुरशी सुटलेली फंगस आलंय, प्लॉटमध्ये प्रॉब्लेम नाही। पाटील साहेब, राम राम। राम राम। कसं वाटत प्लॉट तुम्हाला? प्लॉट एकदम छान आहे, एकदम कळा कशी आहे, वायरस त्यान वायरस तर अजून काही बोकडा त्यान मिरचीला हे झाले, ते झाड सुकल्यामुळे थोडं आम्हाला डोट उडला, ते फंगस हे झाले, बुरशी येऊन झाड वाळून चालल्यात। हां हां, एवढंच आहे, बाकीचं काय नाही। प्लॉट एकदम ते औषध सोडल्यामुळे सर व्यवस्थिशीर आहे, एकदम कळा चांगली आहे, फुल व्यवस्थिशीर आहे। किती तोडो मिरची आता, किती बार तोडलो आता? आता आजच तोडलो, फर्स्ट तोडणी। बर बर बर, चालू आहे आता बस। आणि विशेष म्हणजे सर याचा रान भी बघा तुम्ही कसा आहे, जमीन खडक राहणं, जमीन साधारण जमीन आहे, त्या हिशोबानं बैठ तर प्लॉटचं नंबर एकचं आहे। थांबले की आता जसं हे ऑक्सिजन सोल्डवर जरा कम झालं आता, नाहीतर पुरा जात आहे म्हणून आम्ही बी आशा सोडून दिलतो मग। बर बर बर, ते पहिले वाळलेलेच आहेत, पहिले लागलेलेच झाड आता चालल्यात मग समजा ते।